आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडच्या राजकारणात नवी समीकरणं. 3 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, खिंडीत गाठून हरवण्याचा प्रयत्न. कुरुंदवाडच्या अस्थिरतेच्या राजकारणात सध्या तरी काँग्रेस स्थिर झाला आहे, मात्र भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या स्थिरतेला राष्ट्रवादीच्या फुटीरतेचा नेमका लाभ कसा होतो याचीच उत्सुकता आता सर्वांनाच लागून राहिली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांची आक्रमकता, जवाहर पाटील यांनी केलेली तक्रार, यामुळे 3 नगरसेवक अपात्रतेची टांगती तलवार नेमकी कोणत्या मार्गाने उगारली जाते याकडे शहराचे लक्ष लागले आहे. कुरुंदवाडमध्ये उपनगराध्यक्ष निवडणुकीचे राजकारण उफाळून आले आणि राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण लागले. राष्ट्रवादीत उभी फूट पडली. 5 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला 2 आणि 3 नगरसेवकांचे असे 2 गट पाहावे लागले आणि हे राजकारण आता ईर्षेला पेटलंय. या राजकारणाचा परिणाम शिरोळ तालुक्याच्या राजकारणावरही उमटणार आहे. तर दुसऱ्या बाजूला शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी आजही मिळत नाही. कुरुंदवाडात नेमकी राजकारणातील ताकद कोणाची दिसून येते? आमदार हसन मुश्रीफ हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते म्हणून मानले जातात. त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. एखादे काम त्यांनी हातात घेतले की ते पूर्णत्वाकडे नेतात आणि त्यांचा थेट सहभाग राष्ट्रवादीच्या वादावर यंदा असणार आहे. आणि यातच नगरसेवक आणि पक्षप्रदोत जवाहर पाटील यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे 3 नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी तक्रारही दाखल केली आहे. सुनावणी 4 दिवसांवर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात वर्दळही वाढली आहे. काँग्रेसची बाकी बेरजेचे राजकारण आहे, पण कागल आणि बावड्याचे लक्ष येथे असल्याने नवे राजकारण नव्या वळणावर येऊन थांबले आहे. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.